सरबत प्यायल्यावर आपल्याला ताजं तवानं वाटतं. भूक लागल्यावर आपण जेवलो की स्वस्थ वाटतं. आपल्याला जगण्यासाठी अन्न पाणी आवश्यक असतं. अन्नापेक्षाही अधिक महत्वाची एखादी गोष्ट आहे का? एक प्रयोग करून पाहूया. अगदी थोडा वेळ तुम्ही तोंड बंद करा. दोन्ही नाकपुड्या चिमटीत पकडून नाक बंद करा. बघू काय होतं. बरोबर, श्वास घेता येत नाही, म्हणजेच हवा घेता येत नाही. जीव गुदमरतो, अस्वस्थ वाटतं. आपण काही मिनिटांसाठीही हवेशिवाय जगू शकत नाही. आपल्याला जगण्यासाठी हवा आवश्यक आहे. ती आपल्या आजूबाजूलाच असते. आपण हवा पाहू शकतो का? नाही, मात्र ती आहे हे आपल्याला जाणवतं. संध्याकाळी गच्चीत किंवा घराबाहेर उभं राहूया. थंडगार हवेची झुळूक चेहऱ्यावर घेताना किती मजा येते की नाही? हवा, पाणी, जमीन या गोष्टी तयार करता येत नाही, त्या निसर्गातून मिळतात. म्हणून त्यांना नैसर्गिक संसाधने असं म्हणतात. नैसर्गिक संसाधन म्हणजे निसर्गातच उपलब्ध असलेल्या सर्व वस्तूंचा साठा किंवा पुरवठा. अशा वस्तू ज्या मानव निर्मित नाहीत, म्हणजे माणसांनी तयार केलेल्या नाहीत, त्यांना नैसर्गिक संसाधने असं म्हणतात. हवेमध्ये प्राणवायू नावाचा वायू असतो. तो आपल्या शरीराला श्वसनासाठी अत्यावश्यक असतो. जेव्हा आपण श्वासाद्वारे हवा आत घेतो, तेव्हा आपल्या शरीरातील पेशी हवेतील प्राणवायूचा म्हणजेच ऑक्सिजनचा उपयोग करतात. श्वासोच्छ्वासाला तर प्राणवायू लागतोच, मात्र त्याशिवाय हवेतील प्राणवायू इंधन आणि इतर पदार्थांच्या ज्वलनासाठीही आवश्यक असतो. आपण एक वेगळा प्रयोग करूया. स्वयंपाकघरातील ओट्यावरची बाटली घेऊया. बाटलीत पाणी नाही, पण ती नक्कीच रिकामी नाही. आता बाटलीचं झाकण उघडू. बाटलीच्या तोंडाची बाजू खाली करूया. बाटली तशीच पाण्यात बुडवूया. पाणी बाटलीत शिरते का त्याचं निरीक्षण करूया. निरीक्षण: पाणी बाटलीत भरलं जात नाही. बाटली रिकामी असली तरी त्यात हवा असते. ती हवा पाण्याला आत येऊ देत नाही. बाटलीतील हवेच्या दाबामुळे पाणी आत शिरत नाही. आता बाटली थोडी तिरकी करून पुन्हा प्रयत्न करा बरं. आता पाणी बाटलीत शिरते का याचं निरीक्षण करूया. निरीक्षण: तिरक्या केलेल्या बाटलीतून हवेचे बुडबुडे येताना दिसतात. हळूहळू बाटलीत पाणी भरलं जातं. निष्कर्ष: बाटली रिकामी असली तरी त्यात हवा असते. बाटली तिरकी केल्यामुळे हवा बाहेर येते. त्या हवेची जागा पाणी घेते. त्यामुळे पाणी बाटलीत शिरते. चला आता आणखीन एक प्रयोग करूया. भांड्यात एक मेणबत्ती चिकटवून उभी करूया. एका भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यात शाईचे 3-4 थेंब घालूया. हे रंगीत पाणी मेणबत्ती असलेल्या भांड्यात हळू ओतूया. मेणबत्ती पेटवूया. एक काचेचं उंच भांड घेऊया. जळणाऱ्या मेणबत्तीवर ते पालथं ठेवूया. निरीक्षण करूया. निरीक्षण: मेणबत्ती थोडा वेळ जळते आणि नंतर विसते. नंतर भांड्यातलं थोडं रंगीत पाणी भिजलेल्या मेणबत्तीवर पालथ्या घातलेल्या काचेच्या भांड्यात चढतं. असं का बरं झालं असेल? एक, आपण जेव्हा मेणबत्तीवर भांडं पालथं घालतो तेव्हा थोडा वेळ मेणबत्ती जळते, कारण काचेच्या भांड्याच्या आत जी हवा असते त्यातील प्राणवायू आपल्या मेणबत्तीला जळत राहण्यासाठी मदत करतो. प्राणवायू वापरून संपला की मेणबत्ती विसते. दोन, हवेतील प्राणवायूनी थोडी जागा व्यापली, म्हणजे घेतली होती. प्राणवायू वापरून झाल्यामुळे ती जागा रिकामी झाली. तेवढ्याच जागेत काचेच्या भांड्यातील रंगीत पाणी वर चढतं. काचेच्या भांड्यात वरच्या बाजूला अजूनही काही जागा शिल्लक राहते. या जागेत हवा असते. या हवेतील प्राणवायू वापरला गेलाय. मात्र या हवेत प्राणवायू शिवाय इतर काही वायूही असतात. हवेमध्ये प्राणवायू फक्त 21% असतो, तर नायट्रोजन हा 78% असतो.
याशिवाय हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, राजवायू किंवा उदासीन वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, ओझोन यासारखे इतर वायू खूपच थोड्या प्रमाणात असतात. हवेमध्ये पाण्याचं बाष्प म्हणजे वाफ, धूर, धूळ, काजळी, बीजाणू, परागकण यांचेही कण असतात. हवा हे अनेक गोष्टींचं मिश्रण आहे. आपण काय शिकलो? आपल्याला जगण्यासाठी हवा आवश्यक आहे, ती आपल्या आजूबाजूला असते. दोन, हवा, पाणी, जमीन या गोष्टी तयार करता येत नाहीत, त्या निसर्गातून मिळतात, म्हणून त्यांना नैसर्गिक संसाधने असं म्हणतात. हवेमध्ये प्राणवायू नावाचा वायू असतो, तो आपल्या शरीराला श्वसनासाठी अत्यावश्यक असतो. प्राणवायू हा वायू ज्वलनासाठी मदत करतो. हवेमध्ये प्राणवायू फक्त 21% असतो, तर नायट्रोजन वायू 78% असतो. याशिवाय हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, राजवायू किंवा उदासीन वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, ओझोन सारखे इतर वायू खूप थोड्या प्रमाणात असतात. हवेमध्ये पाण्याचं बाष्प म्हणजेच वाफ, धूळ, धूर, काजळी, बीजाणू, परागकण यांचेही कण असतात. हवा हे अनेक गोष्टींचं मिश्रण आहे. स्वाध्याय, चूक किंवा बरोबर ते लिहा. हवेत फक्त प्राणवायू असतो, हवा दिसत नाही पण आहे हे जाणवतं. हवा हे अनेक गोष्टींचं मिश्रण आहे. उत्तरे लिहा. पतंगाला आकाशात उडण्यासाठी कशाची गरज असते? खोलीत एका ठिकाणी लावलेल्या उदबत्तीचा सुगंध खोलीत सगळीकडे का पसरतो? उपक्रम, मोठ्यांच्या मदतीने पाठातील प्रयोग करून पहा. लहान मोठी मेणबत्ती, लहान मोठी परीक्षा नळी, कमी जास्त पाणी वापरून नळीत चढलेल्या पाण्याच्या पातळीत काय फरक पडतो ते पहा.